नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. कधीही बघा, तुम्ही उठल्याबरोबर थोडस, सकाळी उठल्याबरोबर थोडासा व्यायाम करा, थोडासा असा फिरवा, मग एक दोन फेऱ्या मारा मानेच्या, कधी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण जेवढ्या शरीरात नसाय त्या सगळ्या इथं फिरून गेलेल्या असतात, अशा फिरून गेल्या. आपल्या उजव्या बाजूचं शरीर डावीकडच्या सगळ्या बाजूला सेन्सर असतात, त्याचे तुमच्या भाषेत सांगतो सेन्सर असतात, आणि डाव्या बाजूला जे सगळं शरीर चालतं त्याचे सगळे सेन्सर उजव्या बाजूला असतात. आपण कानाच्या पाठीमागे असा हात न्यायचा रोज सकाळी. न्या सांगतो तुम्हाला थोडासा, बघा न्या कानाच्या पाठीमागे बरोबर इथल्या इथं असा खड्डा एक लागतोय, बघा कानाच्या बरोबर वरच्या बाजूला थोडासा छोटासा खड्डा लागतो, बघा लावून तुम्ही. दादा माफ करा, फोटो काढला ही काढल्यावर फेटा काढल्याबद्दल. ओके ना उदय, म्हातारा सुद्धा दिसायला पाहिजे ना अजून. ओके तर कसं आहे, बरोबर इथून असा हात नेला ना, इथं थांबायचं, इथं खड्डा लागतो बघा, बरोबर असा हात नाही, इथं खड्डा लागतो बरोबर कानाच्या बाजूला न्यायचा, जिथं खड्डा लागतो ना तिथं थोडस दाबून बघा, जर असं एवढं फ्रेश वाटायला लागतं. हा जर पॉइंट जर तुम्ही दाबला असा तर आयुष्यात कुठल्याही प्रकारे मेंदूचा कुठलाही आजार होणार नाही, मेंदू कुठल्याही प्रकारची गाठ होणार नाही, कुठल्याही प्रकारे तुम्हाला कधीही मग चॅलेंज आहे हो, पण हे करून बघायचं, नंबरचा चष्मा लागणार नाही, खाली नाही आहे इकडे खाली वगैरे नाही, बरोबर न्यायचं असं, चष्म्याची दांडी जाते ना तिथं बघा, जिथं दांडी थांबत असेल तिथं असं खाली नाही, सगळे खाली असं बरोबर इथं न्यायचं. आहे की नाही एक कोणतरी या मी दाखवतो, कारण खरंच खूप महत्वाचं आहे, आता मेंदूचे आजार इतके वाढायला लागलेत ना, या मी दाखवतो आणि त्यांनी इतरांना दाखवावर का विनंती, ते हे सर दाखवतील कुठं आहे सर, सांगतील तुम्हाला एक साईडला मी दाखवलं, दुसऱ्या बाजूला ऑटोमॅटिक त्यांना कळालं बरोबर, असं केलं नाही की इथं लागतोच लागतो खड्डा, बर तो खड्डा दाबायचा, तुम्हाला कधी कंटाळाला आळस वाटला तरी ते दाबायचा, बघा लगेच फ्रेश होत आहे एकदम, मेंदूचे कोणतेही आजार होणार नाहीत बरं का, तो खड्डा दाबून बघा बरोबर असं करायचं आहे तिथं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि करा, कारण डोकं शाबुद्राणं फार महत्वाचं आहे, आणि विशेष करून माता भगिनीला विनंती आहे, तुम्ही तर दिवसातून सकाळ संध्याकाळ दोन वेळा तो खड्डा दाबत चला, म्हणजे लोकांना कामं सुटते. काय करायचं नाही मग, म्हणजे राग निघून जातो बरं, काय करतो चिडचिड होते ना महिलांच्या मध्ये, चिडचिड होते मी, चिडचिड निघून झाले, आता चिडचिड होण्यापाठी मग आणखीन एक कारण असते, प्रत्येक माता भगिनींना सगळ्यांना सांगेल की कसं असते, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक क्षण येतो, कोण असा अपवाद नसतो त्यांना, असतं एखादं चुकून सोडा पण तरी सुद्धा सांगताय, बघा की अनापिक भीती कशाची काय माहीत नसते, पण हृदय धडधडायला लागते, ठोके वाढलेले असतात, भीती वाटायला लागते, तर ही भीती हार्मोन्स म्हणून होत असते, हार्मोन्स इम्बॅलन्स म्हणून, जसं वयात येताना मुलींना धडधड वाढलेली असते बघा, चंचल झालेली असतात मुली, तसं वयातून जाताना सगळ्या स्त्रिया भित्र्या झालेल्या असतात, वयात येताना चंचल होतात आणि वयातून जाताना भित्र्या होतात, आणि ती भीती अशी असते कुणाचं तरी काय कळालं तरी आपल्याला प्रेशर यायला लागते, असं वाटायला लागतं की माझ्याबद्दल काय बोलतात काय, आणि मग काय करतात की कुठंतरी एखाद्या सायकॅट्रीकडे जाऊन औषध पाणी घेतात, तर हे थोडं थांबवा, औषध वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण हे इन जनरल आहे, वयातून जाताना भित्रेपणा वाढतो,
हे थोडा कालावधी असतो, पण ह्या कालावधीत जर तुम्ही औषधं घ्यायला चालू केलात तर तुम्हाला 100% ती भीती कायमस्वरूपी राहते. नंतर नंतर तुमच्या मेंदूवरचं कंट्रोल संपतं आणि मग त्याचा पूर्ण त्रास तुमच्या घरादाराला होतो. कारण मगाशी मी पहिल्यांदा सांगितलं की एक स्त्री जर आजारी असेल घरदार आजारी पडते. एका स्त्रीनं जर चिडचिड केली तर सगळ्या घरादाराची चिडचिड होते. नवरा पण बोलताना त्या पद्धतीने बोलतोय. त्यामुळं थोडस समजून घ्या. ह्याच्यावरचा इलाज म्हणजे पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा. हार्मोन्स ऑटोमॅटिक बॅलन्स करते. शक्यतो करून एक लक्षात ठेवायचं की अशा वेळेस काहीतरी धार्मिक पुस्तकं वाचायची जेणेकरून मन शांत राहील. थोडे दिवस, फक्त थोडे दिवस जर तुम्ही हे केलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे गर्भाशयात गाठी होणार नाही, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही, कुठल्याही प्रकारे बीपी शुगर होणार नाही. आता शुगरची पण गंमत सांगेल सगळ्यांना. शुगरचं पण असं आहे ना की स्त्रियांच्या मध्ये शुगरचं प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे. प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली म्हणून सांगतात पण, तर प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे औषध घेऊ नका. हीट वाढलेली असते, ही हीट जशी कमी होईल तसं ती कमी होऊन जाते. शुगरची लक्षणं बघा काय आहे, ती तुमच्या दिसलीत तर तुम्ही मान्य करा. मी सगळ्यांना पाया पडतो, अगदी कळकळची विनंती करतो, वाटल्यास इथं मी उभारतो जाताना सगळ्यांनी प्रत्येकाच्या पाया पडतो. पण एक गोष्ट विनंती आहे माझी, कळकळून ऐका एवढं. बाकी काही नाही ऐकलं तर चालेल, नाही केलं तर चालेल. पण एकच गोष्ट अशी ऐका की लक्षणं असल्याशिवाय कुठलाही आजार तुम्ही मान्यच करू नका. लक्षणं तरी काहीच नसतात. आणि उगीच शुगर झाली, उगीच बीपी झाला. भित्री माणसं दरवर्षी जातात बघा चेकअप करायला, जनरल चेकअप करतोय म्हणतात. मी शरीराची फार काळजी घेतो, दरवर्षी जनरल चेकअप करतो. काळजी घेत नाहीस, तू घाबरतोस, तुझ्या शरीरावर तुझा विश्वास नाही म्हणून तू जातोस. सरळ कारण हेच आहे, तुझ्या शरीरावर विश्वास नाही. ते सांगेल की तुला काय होतंय ते सांगेल ना. भूक लागलेली सांगते, तसं प्रत्येक गोष्ट झालेली सांगते तुम्हाला. आता स्त्रियांना भीती वाटायला लागते हार्मोन इम्बॅलन्स होत असताना, हे लक्षण आहे त्याचं. मग हे लक्षण आहे म्हणजे तो काय फार मोठा आजार आहे असंही समजायचं नाही. आणि कुठलाही आजार असू दे त्या आजाराला आपण भीकच घालायची नाही. मी स्पष्ट सांगतो, काही असू दे, काय होत नाही म्हणायचं चला. आणि काय होईल ते होईल. ऑपरेशन करून पण मरणार नाही, न करता पण मरणार शकतो. ऑपरेशन करून पण 200 वर्ष जगलाय का कोण आहे का असेल. हे साध्या गणिताचा आपण हिशेब करायचा आहे बघा शरीराचा, तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळणार. म्हणजे 100 वर्ष तुम्ही आयुष्य जगणार, नाहीतर 35% मग तुम्ही गेला म्हणून समजा. 35-40 मध्येच तुम्ही मेला म्हणून समजा. कारण आयुष्य कमी यायला लागलंय आणि केमिकल युक्त जे खाणं वाढलेलं आहे आजकाल, किंवा फास्ट फूड खातो. बरेच लोक बाहेर मुलं मुली असं जातात, किंवा बरेच लोक हॉटेलला जातात जेवायला. कधीतरी ठीक आहे, पण रोज उठून जर तुम्ही गेलात तर त्या पद्धतीने काळजी घ्या शरीराची. तुमचं शरीर एवढं मजबूत करा की काही खाल्लं तरी ते पचलं पाहिजे. मग रोज उठून जरी हॉटेलला जेवलात, कारण मला माहिती आहे मी जवळपास लोक कशी कधीतरी घरी ह्याला हॉटेलला जेवायला जातात, तसं मी कधीतरी घरी जेवायला असतो. 30 वर्ष झालं मी घरी खूप कमी जेवतो. मला वाटतं वर्षातून जास्तीत जास्त मला वाटतं मी 365 दिवसापैकी ना वरचे 50 दिवस सुद्धा घरी जेवायला नसेल. नेहमी बाहेर, नेहमी बाहेर. या 10 वर्षात तरी मला आठवत नाही की मी घरी शांत बसून किंवा शांत असं सगळं हे केलंय. सण असू दे, कारण प्रत्येक जण काय करते सण बघून कार्यक्रमाला बोलवते. सर आमच्या इथे असा असा सण, या सणाला आमच्या इथे असं असं असते, या इकडे त्या सणाला तसं तसं असते. मी माझ्या घरच्या सणाचा विचार करत नाही. एवढे सगळे जर सुखी राहिले ना तर माझ्या घरचा सण परमेश्वर चालू. आणि त्यासाठी कसं आहे की कुणीतरी करायला पाहिजे. म्हणून कळकळीची विनंती आहे की मी करतोय ना, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आजार कुठलाही मान्यच करू नका. आणि लक्षण असल्याशिवाय तरी नको नाहीच म्हणायचं. दरवर्षी जायचं जनरल चेकअप करायचं, शरीरावरती अविश्वास दाखवायचा. मला सांगा जर सांग नवरा बायकोचं नातं सुद्धा विश्वास असेल तरच टिकतंय. नसेल तर नवराही हे करत नाही आणि बायकोही नांदत नाही. तसंच शरीराचं आणि आत्म्याचं नातं तुम्ही विश्वासाचं ठेवा. आत्मा प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीराला चांगलं देईल, बरं करेल. आत्मा हा परमेश्वर आहे आणि मी सांगत नाही, म्हणजे संतांनी सांगितलं. परमेश्वर आणि आत्मा डायरेक्ट कनेक्शन असते, कुठेही काही करायची गरज लागत नाही.
डायरेक्ट तुम्ही आत्म्याला परमेश्वरला सांगू शकता आणि तो तुम्हाला बरं करू शकतो.